आणि सामवेद म्हणारी त्या ऋग्वेदाच्या त्या पद्य रूपाराशील वेदाक कदन मी संगीत गाऊन सांगता की ताका मी साम गान म्हणून सांगताची. ऋग्वेद म्हणारी त्या पद्य रूप त्या कशी असत म्हणारी. हरि ओम सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात सभूमिं विश्वतो व्रत्वात्यतिष्ठद्दशाङ्गुलम् पुरुष एवेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यम् उतामृतत्वस्येषा नो यदन्नेनातिरोहति एतावानस्य महिमा तो ज्यायांश्च पुरुषः पादोऽस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि ओम. या पद्य रूपारश्च ज्ञान त्या ऋग्वेदो तशीच गद्य रूपारश्च ताका यजुर्वेद म्हणताची त्या स्वल्प हई विचार सांगच्या. ओम तच्चयोरावृणीमहे गातुं यज्ञाय गातुं यज्ञपतये दैवी स्वस्तिरस्थुनः स्वस्तिर्मानुषेभ्यः ऊर्ध्वं जिगातु भेषजं शन्नो अस्तु द्विपदे शञ्चतुष्पदे ओम. यजुर्वेद तशी वेद म्हणारी असे दोन्ही टेक्स्ट एक ऋग्वेद आणि यजुर्वेद म्हणा पद्य रूप आणि गद्य रूप म्हणून आणि सामवेद आणि अथर्वेद म्हणणार विंगड टेक्स्ट ना तेच पद्य रूपार आशिल्या गद्य ऋग्वेदाक आम्ही स्वल्प स्वर गाऊन सांगताना ते सामवेद म्हणताची. हे सामवेद म्हणारी आज आम्ही संगीत म्हणणार कसं ऐकताची ते आईले सामवेदा दुखून आता एक बृहत साम गाणं म्हणून एक असं ते सांगता हे सामवेद त्या संगीतांत अशा कायान सान हाय त्राहुवात भूतिहि सदायुः धस्सतः औ सामवेद म्हणून सांगताची तशीच या तीन वेदांत आशिल्या तंत्र कसं असं त्या ओट्ट करून केला त्या एक वेद त्या अथर्ववेद म्हणताची. धन्यवाद.